जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिलांच्या गृहउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित 3 दिवसीय भव्य प्रदर्शनी व विक्रीचे बुधवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी आमदार सुलभाताई संजय खोडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवमती मनाली तायडे, जिल्हा सचिव शिवमती अमृता देशमुख यांनी आमदार सुलभाताई खोडके यांचे यावेळी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या भव्य प्रदर्शनी व विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रत्येक स्टॉलवर जाऊन सुलभाताई खोडके यांनी भेट देऊन उद्योजका यांच्यासोबत संवाद साधला. या प्रदर्शनीत महिलाविषयक संसाधने व वस्तू, गृहोपयोगी वस्तू तसेच पारंपरिक वस्त्र यावेळी महिलांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. राजस्थानी ज्वेलरी, ब्रायडल कलेक्शन, खाद्यपदार्थ, टेराकोटा ज्वेलरी, रेडी रांगोळी, हलव्याचे दागिने, हँडमेड क्राफ्ट, विषमुक्त शेतीकरता नैसर्गिक उत्पादने, मसालेदार खाद्यान्न आदींच्या स्टॉलवर सुद्धा खरेदीसाठी महिलांची यावेळी एकच गर्दी दिसून आली. महिलांनी उद्योगा जगतात पाऊल ठेवून आर्थिक प्रगती साधली असल्याचे गौरवोद्गार आमदार सुलभाताई खोडके यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी शिवमती मनाली तायडे, भाग्यश्री मोहिते, अंजली चौधरी, अंजली ठाकरे, सीमा अढाऊ, संध्या देशमुख, सुषमा बर्वे, मंजुषा पाथरे, प्रतिभा देशमुख, ज्योती ओगले, योगिता देशमुख, भारती मोहकार, मंजू ठाकरे, कांचन मुरके, सारिका बोरकर, कांचन उलहे आदींसहित जिजाऊ ब्रिगेडचे सर्व सदस्य व पदाधिकारी व स्टॉलधारक उद्योजक महिला भगिनी प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी सर्व उपस्थितांचे अमृता देशमुख यांनी आभार मानले.